नमस्कार मित्रांनो, आजच्या तासिकेला आपण प्राचीन भारतीय इतिहासाची साधने हा 16 गुणासाठी विचारला जाणारा प्रश्नाबद्दल माहिती आजच्या तासिकेला आपण या ठिकाणी पाहणार आहोत। प्राचीन भारतीय इतिहासाच्या साधनांचा जो अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे, त्यासाठी जी साधने इतिहासामध्ये उपलब्ध होती त्याचे दोन भाग या ठिकाणी आपल्याला सांगितलेले आहे। यामध्ये नंबर एक म्हणजे पुरातत्त्वीय साधने आणि नंबर दोन पुराभिलेखीय साधने। पुरातत्त्वीय साधनांमध्ये आपल्याला शिलालेख, स्तंभालेख, ताम्रपट, स्तूप, नाणी आणि उत्खनन या साधनांच्या माध्यमातून इतिहासाचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे। पुरातत्त्वीय साधने या शब्दाचा अर्थ जी साधने जमिनीमध्ये गडप झालेली आहे, दडलेली आहे, अशा साधनांचा आधार घेऊन जो इतिहासाचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे अशा साधनांना पुरातत्त्वीय साधने असं म्हणतात। त्यानंतर जी पुराभिलेखीय साधने या ठिकाणी सांगितलेली आहे की पुराभिलेखीय साधनांमध्ये काही वाङ्मयांचा या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये प्राचीन वैदिक व संस्कृत साहित्य, ज्यामध्ये वैदिक वाङ्मय, महाकाव्य, पुराण या माध्यमातून आपण प्राचीन भारतीय इतिहासाचा अभ्यास करणार आहोत। त्यानंतर बौद्ध साहित्य, जैन साहित्य आणि ऐतिहासिक समकालीन ग्रंथ या वाङ्मयीन साहित्याच्या माध्यमातून आपण प्राचीन भारतीय इतिहासाचा अभ्यास आपण करणार आहोत। एक्झाममध्ये प्राचीन भारतीय इतिहासाची साधने या बाबतीमध्ये दोन प्रकारे प्रश्न विचारला जाऊ शकतो। नंबर एक म्हणजे पुरातत्त्वीय साधनांच्या माध्यमातून प्राचीन भारतीय इतिहासाची साधने स्पष्ट करा, किंवा पुराभिलेखीय साधनांच्या माध्यमातून प्राचीन भारतीय इतिहासाची साधने याबद्दल माहिती लिहा, असे दोन प्रकारचे प्रश्न विचारले जातात। आत्तापर्यंत एक्झाममध्ये पुरातत्त्वीय साधनांच्या माध्यमातून प्राचीन भारतीय इतिहास साधने असाच प्रश्न विचारला गेलेला आहे। यामध्ये आजच्या तासिकेला आपण प्राचीन भारतीय इतिहासाचा अभ्यास पुरातत्त्वीय साधनांच्या माध्यमातून आपण करणार आहोत। सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे पुरातत्त्वीय साधने म्हणजे जी साधने जमिनीमध्ये गडप झालेली आहे, दडलेली आहे, म्हणजेच भौतिक साधने। या भौतिक साधनांच्या माध्यमातून, जमिनीमध्ये गडप झालेल्या साधनांच्या माध्यमातून आपल्याला या पुरातत्त्वीय साधनांमध्ये प्राचीन भारतीय इतिहासाचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे। यामध्ये जी साधने या ठिकाणी सांगितलेली आहे पुरातत्त्वीय साधनांमध्ये, त्यामध्ये शिलालेख आहे, स्तंभालेख आहे, ताम्रपट, स्तूप, नाणी आणि उत्खनन। यामधील नंबर एक शिलालेख। शिलालेख हे दगडांवर किंवा धातूंवर खोदलेले असतात। या शिलालेखांच्या विश्वसनीयतेबद्दल शंका मनामध्ये बिलकुल नसतात। साहित्यापेक्षा शिलालेख हे अधिक प्रामाणिक असतात। शिलालेखांच्या माध्यमातून आपल्याला त्या प्राचीन भारतीय इतिहासामध्ये असलेली लेखनशैलीबद्दल माहिती प्राप्त होते, सोबतच तत्कालीन काळाचा अंदाज, एखाद्या देशाची राजकीय आर्थिक परिस्थितीची कल्पना आपल्याला या शिलालेखांच्या माध्यमातून प्राप्त होते। एका देशाचा इतर देशांसोबत चालत असलेले जे काही आंतरराष्ट्रीय संबंध आहे, व्यापार आहे, याबद्दल सुद्धा माहिती आपल्याला शिलालेखांच्या माध्यमातून प्राप्त होते। तत्कालीन कुठल्या वंशातील राजाची सत्ता होती, त्या राजाचं चरित्र कशा प्रकारचं होतं, त्या राजाने कोणते युद्ध आणि किती विजय प्राप्त केलेले होते, किंवा त्या राजाची संरक्षण यंत्रणा कशा प्रकारची होती, याबद्दलची सविस्तर माहिती आपल्याला शिलालेखांच्या माध्यमातून प्राप्त होते। 1774 विलियम जोन्स याने एशियाटिक सोसायटी ऑफ बंगालची स्थापना केलेली होती आणि या सोसायटीच्या माध्यमातून त्याने प्राचीन भारतीय इतिहासाचं संशोधन कार्याला सुरुवात या ठिकाणी केलेली होती। भोगाजकोई या ठिकाणी असलेला जो शिलालेख आहे, या शिलालेखावरून भारत आणि इराण या दोन देशांमधील संबंध
संबंधांविषयी माहिती प्राप्त होण्यासाठी शिलालेख अतिशय महत्त्वपूर्ण ठरतो। पुन्हा एकदा शिलालेख या शब्दाचा अर्थ की जे लेख दगड किंवा धातूंवर खोदलेले असतात अशा लेखांना आपण शिलालेख असं म्हणतो। त्यामध्ये पुरातत्त्वीय साधनांमध्ये जे दुसरं साधन या ठिकाणी सांगितलेलं आहे ते म्हणजे स्तंभालेख। जे लेख कुठल्याही स्तंभांवर प्राचीन काळामध्ये खोदलेले होते अशा स्तंभांवर खोदलेल्या शिलालेखांना आपण स्तंभालेख असं या ठिकाणी म्हणतो। या स्तंभालेखामध्ये प्रमुख तीन स्तंभालेखांचा उल्लेख इतिहासामध्ये सांगितलेला आहे, त्यामध्ये नंबर एक अशोक स्तंभ। अशोक स्तंभाच्या माध्यमातून बौद्ध धर्मासंबंधी गौतम बुद्ध यांनी केलेला जो आपला उपदेश आहे तो या ठिकाणी सांगितलेला आहे। त्यानंतर नंबर दोन प्रयाग प्रशस्ती या ठिकाणी असलेला जो स्तंभालेख आहे यामध्ये राजकवी हरिशेन याने समुद्रगुप्त याने प्राप्त केलेल्या विजयासंबंधाची माहिती या शिलालेखावर लिहिलेली आहे। मेहरोली या ठिकाणी असलेला जो लोहस्तंभ आहे या ठिकाणी चंद्रगुप्त विक्रमादित्य याने प्राप्त केलेला बॅक्ट्रिया विजय याबद्दलची माहिती या स्तंभालेखावरून प्राप्त होते। पुरातत्त्वीय साधनामध्ये नंबर तीन सांगितलेला आहे ताम्रपट। ताम्रपट या शब्दाचा अर्थ असं सांगितलेला आहे की एखादी लेखन कार्य करण्यासाठी किंवा लेखांसाठी तांब्याच्या पत्रांचा जो उपयोग केला जातो त्याला ताम्रपट असं म्हटलेलं आहे। बहुतांशदा ब्राह्मणांना ज्या जमिनीची जमिनी दान स्वरूपामध्ये दिल्या जात होत्या ते दानपत्र या ताम्रपटावर लिहिलेलं होतं। जमीन दान देत असताना जमीन दान देणारा आणि घेणाऱ्या या दोघांची नावंसुद्धा या ताम्रपटावर अंकित केल्या जात होती। त्यानंतर पुरातत्त्वीय साधनांमध्ये नंबर चार स्तूप सांगितलेला आहे। गौतम बुद्धांच्या जी वस्तूंवर किंवा अवशेषांवर जे घुमटाकृती बांधकाम केलेलं आहे त्याला स्तूप असे म्हणतात। सम्राट अशोकांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केल्यानंतर अनेक स्तूप निर्माण केलेले आहेत। ऑब्जेक्टिव्हमध्ये विचारतात की कलेसाठी प्रसिद्ध असलेला स्तूप कोणता रिकामी जागा, तर त्यामध्ये जो सांची या ठिकाणी सांगितलेला जो स्तूप आहे तो कलेसाठी प्रसिद्ध आहे। ऑब्जेक्टिव्हमध्ये नेहमी विचारला जाणारा प्रश्न आहे, तर लक्षात ठेवा की सांचीचा स्तूप कलेसाठी प्रसिद्ध आहे। त्यानंतर नाण्यांच्या माध्यमातून प्राचीन भारतीय इतिहासाचा अभ्यास करत असताना नाणीसुद्धा प्राचीन भारतीय इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरलेली आहेत। सोने चांदी तांबे इत्यादी नाण्यांवरून कोणत्या राजाने भारताच्या कोणकोणत्या भागावर आपला अंमल प्रस्थापित केलेला होता याविषयीची माहिती या नाण्यांच्या माध्यमातून प्राप्त होते। या नाण्यांच्या माध्यमातून तत्कालीन आर्थिक स्थितीविषयीसुद्धा माहिती आपल्याला या ठिकाणी प्राप्त होते। एखाद्या राजाने किती काळ राज्य केले याविषयीसुद्धा माहिती आपल्याला नाण्यांच्या माध्यमातून प्राप्त होते। समुद्रगुप्ताविषयी बरीच माहिती आपल्याला नाण्यांवरून प्राप्त होते। भारताचा रोमन साम्राज्यासोबत चालत असलेला जो व्यापार आहे या व्यापाराविषयीची माहितीसुद्धा आपल्याला नाण्यांच्या माध्यमातून प्राप्त होते। या ठिकाणी एखाद्या राजाच्या शासनकाळामध्ये सोने चांदी किंवा तांबे या तीन पैकी कुठल्या प्रकारची नाणी होती यावरून ते राज्य किती आर्थिक भरभराटीचं होतं किंवा आर्थिकदृष्ट्या मागासलेलं होतं याविषयीची आपल्याला कल्पना येऊ शकते। जर एखाद्या राजाच्या काळामध्ये सोने किंवा चांदी यांची नाणी जर प्रचलित असेल तर ते राज्य आर्थिक भरभराटीचं होतं असं आपण या ठिकाणी सांगू शकतो, किंवा जर तांब्याची नाणी असेल तर ते राज्य आर्थिकदृष्ट्या फारसा त्याचा विकास झालेला नव्हता किंवा चांगलं नव्हतं असंसुद्धा आपण या ठिकाणी विचार करू शकतो। समुद्रगुप्त याच्या काळामध्ये जी नाणी होती त्यावर समुद्रगुप्त विना वाजवित आहे असं चित्र त्या ठिकाणी त्या नाण्यावर रेखाटलेलं होतं। याचा अर्थ असा होतो की समुद्रगुप्त हा संगीताचा उपासक होता। गुप्त सम्राटामधले जेवढे सम्राट होऊन गेले ते वैदिक धर्माचे उपासक होते अशी कल्पना आपण त्यावरून करू शकतो। बहुतांश नाण्यांवर देवी देवतांचे चित्र कोरलेले होते, यावरून
गुप्त साम्राज्यामध्ये जेवढे सम्राट होऊन गेले हे धर्मसहिष्णुतेचे प्रतीक होते असं सुद्धा आपण या ठिकाणी त्यांच्याबद्दल माहिती प्राप्त करू शकतो। आणि पुराणतत्त्वीय साधनांमध्ये सर्वात शेवटचं साधन सांगितलेलं आहे ते म्हणजे उत्खनन। स्मारके, इमारती, राजवाडे, सभामंडप, घरे, चैत्य, स्तूप, विहार, मंदिर, समाधी, मूर्ती इत्यादीच्या माध्यमातून जी जमीन खोदल्यानंतर जी सर्व साधने प्राप्त झालेली आहेत त्यालाच उत्खनन कार्य असं म्हणतात। या उत्खननामध्ये जी स्मारके आपल्याला प्राप्त झालेली आहे त्या स्मारकांच्या प्राप्तीवरून अध्ययनावरून तत्कालीन स्थापत्यकला मूर्तिकलेसोबतच धार्मिक विचार सामाजिक जीवन या विषयीची माहिती प्राप्त होण्यासाठी उत्खनन कार्य अतिशय महत्त्वपूर्ण ठरते। तक्षशिला, पाटलीपुत्र, नालंदा या ठिकाणी जे उत्खनन कार्य झालेलं आहे या कार्यावरून प्राचीन भारतीय इतिहासाची बहुतांश माहिती मिळण्यासाठी मदत झालेली आहे। गुप्त काळातील मंदिरे, विहार व चैत्य यावरून तत्कालीन वास्तुकला, धार्मिक विचार, मूर्तिकला व उत्तम प्रकाश या त्यांच्यावर पडलेला आपल्याला दिसून येतो। या गुप्तकालीन उत्खननाच्या माध्यमातूनच हडप्पा संस्कृतीचा शोध लागलेला आहे हे या उत्खननाचं अतिशय सर्वात मौलिक संशोधन कार्य आपण समजू शकतो। सिंध व पंजाब प्रांतामधील आर डी बॅनर्जी व दयाराम साहनी यांच्या अथक परिश्रमानंतर मोहंजदारो व हडप्पा या भूमिगत विकसित संस्कृतीचा शोध लागलेला होता। उत्खनन कार्यामध्ये तक्षशिला या ठिकाणी जे उत्खनन कार्य करण्यात आलेलं होतं त्यावरून कुशाणासंबंधीची माहिती प्राप्त होते। त्याच पद्धतीने सारनाथ या ठिकाणी झालेल्या उत्खनन कार्यामधून बौद्ध धर्म व सम्राट अशोकाविषयीची माहिती आपल्याला प्राप्त होते। हंपी या ठिकाणी झालेल्या उत्खनन कार्यावरून विजयनगर साम्राज्याविषयी माहिती आपल्याला प्राप्त होते। अजिंठा, वेरूळ, कार्ले या ठिकाणच्या लेण्यांच्या माध्यमातून भारतातील अप्रतिम कलेची साक्ष आपल्याला प्राप्त होते। वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकूट काळातील सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक जीवनाविषयीची माहिती प्राप्त होण्यासाठी उत्खनन कार्य अतिशय महत्त्वपूर्ण आहे। तर अशा पद्धतीने या पुराणतत्त्वीय साधनांच्या माध्यमातून किंवा प्राचीन भारतीय इतिहासाबद्दल पुराणतत्त्वीय साधनांच्या माध्यमातून माहिती आपल्याला या ठिकाणी प्राप्त झालेली आहे। परीक्षांमध्ये अनेकदा पुराणतत्त्वीय साधनांच्या माध्यमातून प्राचीन भारतीय इतिहासाविषयी माहिती लिहा असा 16 गुणासाठी नेहमी हा प्रश्न विचारला जातो। पुढील तासिकेला प्राचीन भारतीय इतिहासाची साधनांचा अभ्यास आपण पुराभिलेखीय साधनांच्या माध्यमातून करणार आहोत। धन्यवाद।